करून बोलावले होते, त्यासाठी मी त्यांची 3 महिन्यापर्यंत तयारी करून घेतली आणि त्यांच्याकडून हे जे वर्क दिसत आहे हे वर्क मी परीक्षेच्या साठी तयारी करून घेताना त्यांनी सादर केले। तर मी फक्त एवढं म्हणतो की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही बऱ्याच ग्रामीण भागामध्ये किंवा काही भागामध्ये कलेच्या विषयी बरेच लोकांना दुय्यमता वाटते की ड्रॉइंग काय आहे वगैरे वगैरे असे त्याला करून निग्लेक्ट करतात, त्यासाठीच मी हा एक व्हिडिओ मुद्दामून बनवत आहे। नाहीतर मला माझं एवढं वर्क वगैरे दाखवायची काही इतकी आशा नाही आहे। पण काही ठिकाणी मी बघितलं, बऱ्याच ठिकाणी मी शाळेवर पण अनुभवलं, काम केलं, त्या ठिकाणी चित्रकलेला एकदम दुय्यम दर्जा दिला जाते। अजून त्यांची चुकी नाही आहे पालक लोकांची, कदाचित शिक्षक लोकांचं पण कुठंतरी त्यांना सांगण्यासाठी गायडन्स कमी पडतो आणि विद्यार्थी चांगले कलाकार असूनही ते त्या क्षेत्राकडे जाण्यापासून घाबरतात। म्हणून मी हा व्हिडिओ सादर करत आहे। ह्या ज्या 2 मुलींचे वर्क आहे, या दोन्ही मुली पास झालेले आहेत, यांना कुठलं तरी कॉलेजही मिळणार। याच्या आधी मी 2-3 मुली लावलेल्या आहेत, भारती विद्यापीठला आहे, 2 विद्यार्थी जेजेला पण गेले, त्याच्यानंतर एनआयडीला पण 1 विद्यार्थिनी गेली आहे, 2 विद्यार्थिनी एनआयडीला गेलेल्या आहेत आणि 1 आता निपला सुद्धा गेलेली आहे। तर ह्या विद्यार्थिनी जिचं नाव एक अंजली देशमुख म्हणून आहे रिसोड तालुक्यातली आणि एक मीरा सुरुषे म्हणून आहे, ही रिसोड तालुक्यामधलीच आहे आणि त्यांनी मला 3 महिन्याकरिता काही पॅकेज दिला होता। मी ग्राफिक डिझायनर आहे सर, जेजे स्कूल ऑफ आर्टमधून माझी बीएससीची डिग्री कम्प्लीट झालेली आहे। तरी पण मी या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी माझं ग्राफिक डिझायनिंगचं काम दिवसभर ऑफ ठेवून दिवसभर यांची ही तयारी करून घेतली आणि त्यासाठी माझ्या घरून मी सर्व माझे सर्व फॅमिली घेऊन मी या ठिकाणी येऊन यांची ही तयारी केलेली आहे। त्यांचे हे वर्क आहे आणि असंच जर कोणीही विद्यार्थ्यांनी कुठूनही जर मला कॉन्टॅक्ट करून बोलावलं किंवा त्यांची त्या ठिकाणी माझी जाण्याची तयारी नसती तर माझ्या प्रत्यक्ष परतवाडा गावाला येऊन सुद्धा मी त्यांची व्यवस्था करून त्यांना क्लासेस वगैरे घेण्याची पूर्णपणे तयारी राहणार आहे आणि त्यासाठी मी काही कॉन्टॅक्ट नंबर माझा सोडून देणार आहे। त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एवढंच म्हणणं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जर असे कलेचे काहीही गुण लपलेले असेल तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांना त्यांच्यापासून लपवू नका, त्यांच्याजवळून ते गुण दाबून ठेवू नका। ही फील्ड खूप मोठी आहे, मी एवढं इंटरव्ह्यू म्हणजे याच्यामध्ये व्हिडिओवर सांगू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मला मोबाईलवर कॉल करून वगैरे तुम्ही मला विचारू शकता। त्यासाठीच मी हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला थोडा दाखवत आहे आणि या विद्यार्थिनी त्या 2 विद्यार्थिनी आहेत ज्यांना मी आता इथे बोलावणार आहे, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे दुसऱ्या पार्टमध्ये जेव्हा यांचे मोठे वर्क मी अजून लावणार आहे। हे फक्त यांची एक्झामची तयारीचे वर्क आहे, नंतरही मी यांच्याकडून काही मोठे वर्क करून घेतले आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे त्यावेळेस त्या विद्यार्थिनींनी पण इथे मी थोडं समोर बोलावणारच आहे। तर अशा प्रकारे माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ मी इथे मुद्दामून बनवलेला आहे। तर मला आशा आहे की माझ्या ह्या व्हिडिओ सादर करण्याच्या मागं महाराष्ट्रामधलेच नाही तर ऑल इंडियामधले जे काही विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जे वर्क चांगले करतात तिथे आजूबाजूने आपल्या कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही कॉलेज असतील कलेचे उपलब्ध त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करून या क्षेत्रामध्ये पाठवा। क्षेत्र चांगलं आहे आणि यामधूनच कलाकार बनत असतात असं हे सांगण्यासाठीच मी या 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे माझा। मला जर काही कोणाला विचारायचं असेल तर मी माझा नंबर टाकणार आहे, त्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता।